नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा पाटील. आज आपल्याला इयत्ता 9वीतील विषय मराठी त्याच्यातले प्रकरण नंबर 3 पत्रावळ या पाठाचा अभ्यास करायचा आहे. या पाठाचे लेखक साने गुरुजी आहेत आणि या पाठाचा साहित्य प्रकार कादंबरी अंश आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला साने गुरुजींचा परिचय जाणून घेऊया. लेखक साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या शिकवणीचा फार मोठा प्रभाव पडला होता. पूज्य साने गुरुजी या नावाने उभ्या महाराष्ट्राने ज्यांचा आदराने उल्लेख केला त्यांच्या श्यामची आई या आत्मकथनात्मक कादंबरीतून हा भाग घेतलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेणारे साने गुरुजी एक दृढ निश्चयी स्वातंत्र्य सैनिक होते, तसेच उत्तम लेखकही होते. मुलांवर त्यांचे खूप प्रेम होते. मुलांवर संस्कार व्हावे या हेतूने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात भारतीय संस्कृती, सुंदर पत्रे, 3 मुले इत्यादी त्यांची पुस्तके आहेत. तसेच पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह देखील आहे. पत्रावळ या पाठात त्यांच्या आईवडिलांनी लहानग्या श्यामवर सहजपणाने आणि स्वतःच्या उदाहरणाने शिकण्याचे, उद्योगीपणाचे संस्कार कसे केले होते ते रसाळ भाषेत सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्यामची आई या पुस्तकातील आजच्या कथेचे नाव आहे पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत होती. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता होती. साफ करायचा पण त्रास नव्हता. श्यामचे वडील शेतावर फिरायला जायचे आणि येताना भाजी, फुले आणि पत्रावळीसाठी ताजी पाने आणत. मुलं घरी आल्यावर पत्रावळ लावायला बसवत असत. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. जेवायला असं छान वाटायचं. श्यामला सुरुवातीला पत्रावळ लावता येत नसे आणि द्रोण तर मुळीच जमत नसे. कोकणात अशी एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावे शाणा. म्हणजेच पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावे शाणाच असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, द्रोण म्हणजे वाटीसारखा पानांनी तयार केलेला खोलगट असा भाग. घरात आजी असा नियम करून द्यायची की प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावायलाच पाहिजेत. प्रत्येकाला पाने वाटून द्यायची. पत्रावळी तयार करण्यासाठी वडाची पाने, पळसाची पाने, मोहाची पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने अशा नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत करतात. त्याला धार्मिक संस्कृतीत देखील महत्त्वाचे स्थान आहे. केवढी थोरवी आहे हो झाडांची नि पानांची. एके दिवशी आई श्यामला म्हणाली, श्याम तू पत्रावळ लावावयास शिक, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही. त्यावर श्याम म्हणाला, हं मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही. त्यावेळी श्यामची ताई, ताई म्हणजे श्यामची बहीण, माहेरी आलेली होती. ती श्यामला म्हणाली, श्याम ये तुला मी शिकविते, कठीण काय आहे त्यात. तेव्हा श्याम म्हणाला, हं मला नको तू शिकवायला, जा. श्याम उर्मटपणे म्हणाला. ताई श्यामजवळ जाऊन म्हणाले, असे रे काय, आका खूप छान पत्रावळ लावायची. श्यामचे वडीलही गावात पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी खूप प्रसिद्ध होते. गावातले रामभटजी पण हातात जी येईल ती पाने टोचत आणि पत्रावळ बनवत. गावात कोणाकडे मुंज असो संध्याकाळी सगळे एकत्र जमत आणि पत्रावळ लावत, गप्पा गोष्टी करीत सहकार्याचे कामे व्हायची. त्या दिवशी श्यामने पत्रावळ लावली नाही आणि आईने पान लावले नाही.
ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे. श्यामचे तर पत्रावळ नव्हते. सगळे त्याला हसू लागले. ताई मात्र श्यामची बाजू घेऊन म्हणाली, उद्या लावशील ना रे श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई, श्यामला आज वाढ, मी शिकवेल त्याला उद्या. परंतु श्याम फुगलेला होता. श्याम म्हणाला, हं मी नाही लावणार, जा नका वाढू मला जेवायला, माझे अडले आहे खेटर, मी तसाच उपाशी राहीन. आणि रागाने ओसरीवर जाऊन बसला. पोटात तर भूक खूप लागली होती. कोणी समजूत घालायला येते का तो वाटच बघत होता. शेवटी त्याची निराभिमानी ताई म्हणजेच बहीण त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, चल रे श्याम चल जेवायला, मी उद्या सासरी गेली म्हणजे थोडीच येणार आहे तुला समजायला. चल उठ, लहानसे ठिकोडे लाव आणि बस जेवायला. तीन पानांच्या पत्रावळीला ठिकोडे म्हणतात बरं का, आणि चार पानांच्या पत्रावळीस चौफूल, आणि पळसाचं एक मोठं पान असतं ना त्यावर देखील जेवता येतं बरं का. पाने पाने जोडून वाटोळी मोठी घेरेदार पत्रावळ तयार होते. श्यामच्या वडिलांनाही मोठी घेरेदार पत्रावळीवर जेवायला आवडत असे. ताईच्या समजवण्याने श्याम विरघडला आणि विचार करू लागला. 2 दिवसांसाठी तर आली होती ताई. श्यामच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, हां ताई सांग मी करतो. ताईने त्याच्या हातात एक पान दिलं आणि चोय दिली. चोय ही 2 पाने जोडण्यासाठी वापरतात. तिने 3 पाने देऊन ठिकोडे तयार करायला श्यामला शिकवले आणि घरात घेऊन आली. श्याम घरात येऊन आईला म्हणाला, हां ही घ्या माझी पत्रावळ वाढा मला आता. त्यावर आई म्हणाली, हातपाय धुऊन आलास का पण? श्याम म्हणाला, हो केव्हाच धुतले मी, मी काही घाणेरडा नाही. आई म्हणाली, हो माहिती आहे ते, चल पोटभर जेव, आता हट्टीपणा नको करूस. तो शेजारचा वासू बघ एवढासा आहे, कशी छान पत्रावळ लावतो तो. घाईघाईत श्यामने पत्रावळ लावली होती आणि घाईघाईत जेवत होता. पत्रावळीतला एक टाका निघाला आणि तो गेला घशात. श्याम घाबरला, सगळेच घाबरले, पण निघाला तो घशातून. श्याम म्हणाला, हं म्हणतच होता मी मला नाही लावता येत पत्रावळ, उगीचाच हट्ट करत होतात लाव म्हणून. त्यावर आई म्हणाली, तू निष्काळजीपणाने लावली ना पत्रावळ म्हणून निसटला टाका, तुला शिकायलाच नको. आता तू कसंही कर आणि उद्या शिक हो पत्रावळ. मग श्यामने निश्चय केला, ताई खूप छान पत्रावळ लावते, दुमड कशी घालते, दुमड म्हणजे पानांची घडी घालणे, हे त्याने पाहायचे ठरवले. आपल्यापेक्षा एखादी गोष्ट कोणी चांगली करत असेल तर ते शिकलं पाहिजे, त्यात गर्व कशाला किंवा कमीपणाही वाटायला नको. जे करायचं ते उत्तमच आणि उत्कृष्ट. श्यामच्या आईने श्यामला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवले. पत्रावळीच्या बाबतीत तर ती म्हणायची, पत्रावळीवर कुणीही जेवो त्याला नीट जेवता यायलाच हवं, अन्नफटीतून खाली सांडायला नको किंवा चोय घशात अडकायला नको. तसं श्यामही ताईकडून छान पत्रावळ लावायला शिकला होता. एक दिवस ताईने मुद्दाम श्यामने केलेली पत्रावळ वडिलांना लावली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग ही पत्रावळ? ताई म्हणाले, बाबा श्यामने लावली आहे ती. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून लावायला शिकला हा? त्यावर आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही ना, व चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच देईल असे मी त्याला सांगितले, तेव्हा नीट लावायला शिकला तो. त्यावर श्याम आईला म्हणाला, आता मागचे कशाला सांगतेस गाई, आता येते ना मला पत्रावळ लावता. वडील म्हणाले, आता तर काय सुंदरच लावता येते तर, पण द्रोण कुठे लावता येतो? द्रोणही लावायला शिकणार आहे बाबा मी. श्याम
पळत पळत जाऊन ताईने विहिरीवर लावून ठेवलेला द्रोण पाहून तो तसाच द्रोण लावायला लागला आणि बाबांना म्हणाला, तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवेन हो बाबा मी. बाबांनी कौतुक तर आधी केलेच होते म्हणून श्याम थोडा फुशारला होता. फुशारने म्हणजे लाडातेने. जेवण झाल्यावर बाबांना द्रोण दाखवला. बाबांनी तो द्रोण सुधारून दिला. पळत जाऊन श्याम तो द्रोण आईकडे घेऊन गेला व आईला दाखवला. आई म्हणाली, आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतोस, मला हे नाही येणार, ते नाही जमणार. अरे, देवाने ज्याला हातपाय दिले आहेत त्याला सारं काही करता येतं, मनात मात्र इच्छा हवी. श्यामची आई ताईला म्हणाली, चंद्रे, याला एक जर्दाळू दे बरं, छान पत्रावर लावायला शिकला तो आणि छान द्रोण केल्याबद्दल. श्यामला ताईने जर्दाळू दिला. तो खूप गोड लागला कारण त्याने स्वतः केलेल्या कामाचे बक्षीस त्याला मिळाले होते. विद्यार्थी मित्रांनो, गोडी वस्तूत नसते तर वस्तूसाठी केलेल्या श्रमात असते, कर्मातच आनंद असतो. तेव्हा तुम्ही आता स्वतःचे काम करायला शिकणार ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्यामची आई या पुस्तकातून पत्रावळ हा पाठ अभ्यासलेला आहे. या पाठात श्यामच्या आईने श्यामवर स्वतःचे काम स्वतःच केले पाहिजे यासाठी कशा रीतीने पत्रावळ लावण्यासाठी सक्ती केली ते आपण पाहिलेलं आहे आणि श्याम त्याच्यातून चांगली पत्रावळ लावायला सुद्धा शिकलेला होता आणि द्रोण देखील लावायला तो शिकला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण तर श्यामची आई पुस्तक मिळालं तर अवश्य वाचा कारण या पुस्तकात पत्रावळीसारख्या खूप काही अशा संस्कारमय अशा कथा आहेत की ज्याच्यातून आपल्याला आपले जीवन जगण्यासाठी खूप प्रेरणा मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पत्रावळ हा पाठ अभ्यासलेला आहे, तो तुम्हाला समजला असेलच. त्यावर आधारित मी काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं तुम्ही वहीत स्वाध्याय म्हणून लिहायची आहेत. धन्यवाद.